वेलकम टू माय यूट्यूब चैनल आज ब्लॉग्स। मी आकाश जाजनूरकर। काल आपण हा स्टॉक बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत जीप कंपस। ज्यांनी कोणी ह्या गाड्यांचा प्राइस पाहिजे असतील त्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघावेत। तुम्हाला सर्व मॉडेल्स त्यांचे डिटेल्स मिळून जातील आणि इथला ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला जोशी सर सांगतील। जेमेश ऑटो मॉल हा जो ॲड्रेस आहे सर, हा ॲड्रेस आहे आपला जेमेश ऑटो मॉल, रिंग रोड, लातूर, नांदेड बायपास रोड, लातूर। मोबाईल नंबर 91975096337 आणि 77969149001। काल आपण ह्या सर्व CNG गाड्या बघितल्या आहेत। इकडे आहे स्विफ्ट डिझायर, इटॉस, एरिटिगा। काल आपण व्हिडिओमध्ये बघितल्यासारखं आजचं जे मॉडेल आहे ते जीप कंपस तुम्ही बघू शकता। फ्रंट साइड, साइड व्ह्यू, फ्रंट लुक बघू शकता। साइड लुक हे जे मॉडेल आहे हे आहे जीप कंपस MH17 मधील श्रीरामपूर पासिंग मध्ये। सर ह्या गाडीची नवीन जर प्राइस बघायला गेली आज तर येईल ते 21,70,000 21,70,000 रुपये ह्या मॉडेलची किंमत। आणि आपण ही गाडी म्हणजे कोट करत आहोत 13,50,000 रुपयामध्ये 13,50,000 रुपयामध्ये जे की स्लाइटली निगोशिएबल असेल, ज्यामध्ये आपण 50-60-70% पर्यंत फंडिंग पण करू शकतो। लोन सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे। येस। आणि गाडीचा नंबर देखील VIP आहे। गाडीचा नंबर गोल्डन आहे, MH17CA1002। हो ना, तुम्ही फ्रंट साइडला बघू शकता जीपची 7 विंडो ग्रीन दिसतील। सर्वात महत्वाचं गाडीचा लुक एकदम कडक आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, बॉक्सी लुक मिळून जाईल तुम्हाला। साइड लुक तुम्ही बघू शकता, कंपसची बॅजिंग मिळून जाईल। सर तुम्हाला 17 इंच टायर मिळतील, गुड कंडिशन टायर आहेत। ही जी गाडी आहे ती तुम्हाला 2 लिटर डिझेल इंजिन मध्ये मिळून जाईल। बॅक साइड लुक जीपची बॅजिंग बघू शकता, लॉन्गिट्यूड मॉडेल आहे। तसंच सोबत तुम्हाला बॅक साइडला रिअर वायफर, डिफॉगर मिळून जाईल गाडीमध्ये। आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता सेन्सर्स, रिव्हर्स सेन्सर। आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे स्पॉयलर दिलेला आहे। बूट स्पेस तुम्ही बघू शकता गाडीचा, 438 लिटरचा बूट स्पेस मिळेल तुम्हाला सर्वात मोठा। तसंच बॅक साईड छोटीशी लाईट, चार्जिंग सॉकेट, स्पेअर व्हील्स, स्पेअर टायर, गुड कंडिशन बघू शकता तुम्ही। असं दिसेल हे पाठीमागणं फ्रंट इंटेरियर। आपण इंटेरियरकडे जाणार आहोत। आणि सर्वात महत्वाचं सेफ्टीचा विचार आपण केला तर गाडीमध्ये 1500 फीचर येतील ते तुम्हाला कुठल्याच गाडीमध्ये मिळणार नाहीत। टायर कंडिशन गुड आहे, कीलेस एंट्री मिळून जाईल तुम्हाला, लॉक अनलॉक कीलेस एंट्री आहे। इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता, मिरर अडजस्टेबल आहेत। आणि 15 जे फीचर आहेत ते तुम्हाला जोशी सर सांगतील। सर सेफ्टी जे फीचर आहेत 15 ते कोणते कोणते आहेत ह्या गाडीमध्ये? ही जी SUV आहे या गाडीमध्ये आपल्याला 15 सेफ्टी फीचर्स मिळतात। हा सर, जसं की इलेक्ट्रॉनिक पार्किंग बल्ब मिळतील, त्यानंतर ऍक्टिव्ह टर्न सिग्नल्स मिळतील, त्यानंतर जर बोलायला झालं तर ड्रायव्हर आणि पॅसेंजर अशा ड्युअल एअरबॅग मिळतील, त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम मिळेल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आहे, ABS आहे, ABD पण आहे, ABS ते ABD आहे सर। येस। चाइल्ड लाईफ सोप अँड गुड्स आहेत, त्यानंतर ड्युअल नोट इलेक्ट्रिक हॉर्न्स आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिटिगेशन पण मिळेल, हिल स्टार्ट असिस्ट आहे,
त्यानंतर सीट बेल्ट लॅच विथ ड्युअल लॉकिंग आहे, त्यात रिअर वायपर आहे, रिअर डिफॉगर आहे हो, आणि डबल क्रॅक प्रिव्हेंशन सिस्टीम पण अवेलेबल आहे यामध्ये. भरपूर असे फीचर आहेत आणि इनकॅप्रेटिंग मध्ये ग्लोबल ह्याच्यामध्ये गाडीला 5 स्टार रेटिंग भेटली आहे. इंडियाची पहिली गाडी आहे नेक्सॉन, तसे जगातली जीप जे आहे हे वर्ल्ड वाईड गाडी सेल होते. ह्या गाडीची जी आहे सेल्स, ह्या गाडीची जी इंजिन येत आहे ते फियाट कंपनीचं येते, FCA मोटर्स म्हणून फियाट कंपनीचं इंजिन येत आहे. ज्याचा की मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा रांजणगाव पुणे MIDC आहे हो सर, जिथून जवळपास 2000 युनिट्स आपल्या जीप कंपासचे सोल्ड झालेले आहेत पूर्ण देशभरामध्ये हो सर. आता आपण इंटेरियर बघणार आहोत. किलेस इंटेरियर बघितलेच आहे. डोर वरती ब्लॅक बीच येईल. पॉवर विंडोचे बटन्स, ओवर रिम ॲडजस्टेबल बटन्स, हे इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता. गाडीला कीचं ऑप्शन नाही, स्टार्ट स्टॉपचं बटन मिळून जाईल तुम्हाला. हे तुम्ही गाडी स्टार्ट पण बघू शकता. गाडी स्टार्ट करूयात. हे आहे गाडीची की. ओडोमीटर बघू शकता. हे आपण स्टार्ट करतोय गाडी. पार्किंगचे बटन चालू असल्यामुळे स्टेअरिंग वरती कॉल डिस्कनेक्टचे फीचर येतील. एअरबॅगचे बॅजिंग, तसंच नेव्हिगेशनचे बटन्स, इंडिकेटर्स बटन्स, वायफर बटन्स, तसंच तुम्हाला साईडला दिसते ते हेडलाईट ॲडजस्टमेंट बटन्स आहेत. आणि सर्वात महत्वाचा पॉईंट, तुम्हाला गाडीमध्ये हँड ब्रेक दिसणार नाही. हे जे आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग तुम्हाला बघू शकता. बटन्स हे साठी पूर्ण क्लच दाबायला पाहिजे. हे बंद झालेलं आहे. आणखी एकदा बटन दाबतो, हे झालं पार्किंग मोड ॲक्टिवेटेड. तसंच तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम भेटून जाईल, सोबतच AC जे आहे ते मॅन्युअल मिळून जाईल. पार्किंग बटन्स, पार्किंग सेन्सर ऑफ, हे आपण पार्किंग सेन्सर ऑन केलेलं आहे. सोबतच तुम्हाला ब्लूटूथ ऑक्स आणि रेडिओ कनेक्टिव्हिटी मिळून जाईल. इथं ऑक्सचं केबल लावू शकता तुम्ही. 12 व्होल्टचे चार्जर पॉईंट, बॉटल होल्डर, आर्मरेस्ट ॲडजस्टेबल आहे. सीट जे आहेत ते देखील बकेट सीट मिळून जातील. बॅक साईड तुम्ही बघू शकता. हा 6 फूट मुलगा आहे, हाईट भरपूर 6 फूट जरी देखील असेल तरी ग्राउंड क्लिअर हाईट तुम्ही बघू शकता. एकदम कम्फर्टेबल आहे. तिघं जण पाठीमागे व्यवस्थित बघू शकतात. हँडल देखील तुम्ही बघू शकता, एकदम ग्लॉसी लुक दिलेला आहे गाडीमध्ये. आपण बॅक साईड लुक व्ह्यू बघणार आहोत. बॅक साईड तुम्ही बघू शकता तर बॅक साईड रिअर AC इव्हेंट येऊन जातील. तसंच साईड हँडल विथ साईड लाईट दोन्ही साईडला मिळून जाईल. असा दिसतो फ्रंट व्ह्यू. आणि हे जर तुम्हाला गाडी आवडली असेल तर सरांना कॉल करा. जोशी सर आहेत. ही गाडी जर आपल्याला आवडली असेल तर गाडीच्या फोटोसाठी किंवा गाडी पाहायची असेल तर कॉल करा किंवा प्रत्यक्ष भेट द्या लातूरला, JMS ऑटो मॉल लातूर या ठिकाणी. तसंच तुम्ही बॅक साईड बघू शकता, भरपूर स्पेस मिळणार आहे तुम्हाला. तसेच डोरमध्ये तुम्हाला बॉटल्स कप होल्डर मिळून जातील. दोन बॉटल बसतील तुमचे फ्रंट व्ह्यूला. आणि वरी जर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता लाईट्स, सनवायझर दिलेला आहे विथ व्हॅनिटी मिरर. पॅसेंजर विथ ड्रायव्हर विथ पॅसेंजर दिलेली आहे, त्याला पण व्हॅनिटी मिरर आहे हो.